गुलाबी थंडीची चाहूल लागली होती वातावरणातील गारवा सुखकर होता असा सुंदर क्षण रोज रोज थोडाच येतो आपल्या जीवनात व्यस्त जीवनातून कधीतरी स्वतःसाठी ही वेळ काढला पाहिजे ना मनाशी ठरवले सकाळी लवकर उठून अर्धा तास का असे ना मोकळ्या हवेत चालायला जायचे सकाळी लवकर जाग आली पहाटेचे सहा वाजले होते तरी थोडा उजेड येऊ दे मगच बाहेर पडू असा विचार करून मी थोडा वेळ बाल्कनीतच बसले थंडगार हवेचा हलकासा स्पर्श मनाला हळूच हेलकावे देऊन जात होता आता मात्र बाहेर पडणं मला अभिप्रेत होतं मी चटकन पायात चप्पल चढवली दरवाजा व्यवस्थित बंद केला आणि झपाझप पाय टाकत आवेगानं पायऱ्या उतरले रस्त्याला निरव शांतता होती चिमण्यांचा आवाज पक्ष्यांचा किरबिलाट मध्येच कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज जवळून जाणारी गोड थंडीची जाणीव हे सगळं बाहेर अनुभवता येत होतं निसर्ग किती उदात्त देतो आपल्याला पण आपण त्याचा किती आनंद घेतो असा प्रश्न जरी मला पडत असला तरी नवल काहीच वाटत नव्हते कारण कित्येक वर्षे मीही असा आनंद घेतलाच नव्हता कधी गुलाबी थंडीत घराच्या बाहेर पडले हे आठवतही नाही वेळ तरी कुठला हो असा एन्जॉय करायला माझ्या मनाला मीच समजूत घालत चालत होते आकाशात अनेक छोटे छोटे तारे लुकलुकत होते काजवे चमकावेत असे ते भासत होते मनात विचार आला आपल्याकडे जे आहे ते देण्याचं या लुकलुकणाऱ्या छोट्या ताऱ्यांकडून शिकावं अंधाराची वाट पाहत ते दिवस घालवतात कसलीही तक्रार नाही थोडक्यात काय संधी प्रत्येकाला मिळते आपण निराश नाही व्हायचं असाच काहीतरी संदेश असेल या ताऱ्यांचा मी आपलं माझं मत मला सांगत चालत होते क्षणभरात डोंगरं आडून सूर्यदेव आपली स्वारी वरती घेऊन येत असलेले दिसतील असे नयन रम्य हे सगळं दृश्य पाहत मी आपली मॉर्निंग वॉक करत होते पहिला दिवस आज असा संपला घरी आले खूप फ्रेश वाटत होतं दिवस छान गेला आळस नाही शाळेच्या कामाचा ताण नाही सगळं काही निवांत मग विचार येऊ लागला इतकं छान वाटतं तर आपण रोजच आपल्यासाठी काही वेळ राखून ठेवू आणि मग सकाळचा मॉर्निंग वॉक फिक्स दुसऱ्या दिवशी पहाटे मी फिरायला गेले काल जे चेहरे पाहिले होते थोडेफार तेच दिसत होते कोण हात मागे पुढे करत चालत होते तर कोण मध्येच थांबून व्यायाम करत होते कोण एका कोपऱ्यात उभे राहून मोठ्याने हसत होते प्रत्येकजण आपल्या आपल्या मस्तीत आनंद घेत होते मी हे सगळं निहाळत आपल्या आपल्या रस्त्याने चालत होते पंधरा दिवस तरी झाले आपण रोजच चालायला सकाळी जात आहोत आपलंच प्रतिबिंब थोडं वेगळं वाटत आहे नव तरुण असल्यासारखं मी आपले सारखे आरशात पाहत स्वतःला बघत असे या पंधरा दिवसात बऱ्याच तोंड ओळखी झाल्या आमचा तीन चार मैत्रिणींचा ग्रुपही बनला मग काय आता ही ओढ चालू झाली रोज सकाळी एकमेकांना भेटण्याची ओढ कसली सवयच झाली म्हणा सकाळी फिरण्याची एक मजा अजून आहे सेम वेळेत आपण बाहेर पडलो तर तेच चेहरे दिसतात थोडं मागं पुढं झालं तर चेहरे बदलतात खूप हसायला येतं कधी कधी कोणीतरी मध्येच येऊन विचारून जातो तुम्ही रोज येता काय हीच वेळ मीही याच वेळेला येते भेटू आपण सगळं कसं एका दमात समोरचे बोलून जातात आम्ही तिघी जणी तर अगदी त्याच वेळेला येणाऱ्या मिसेस धुमाळ रेल्वेमध्ये कारकुन म्हणून कामाला होत्या मिसेस ग्रो पोस्ट ऑफिसमध्ये कामाला होत्या मी आपले हायस्कूल शिक्षक म्हणून माझं काम पाहत होते अशा आम्ही तिघी वयाचं अंतर बरंच होतं पण विचार मात्र एकमेकींबरोबर जुळत होते आम्हा तीन मैत्रिणींच्या सकाळच्या वेळेत नवीन मैत्रीण आता सहभागी झाली होती खरं तर मैत्रीण कसली आमच्यापेक्षा वयाने मोठ्या होत्या त्या पण मनाने त्या आमच्यापेक्षा खूप तरुण आणि लहान होत्या त्यांचं नाव मिसेस माने टेलिफोन ऑफिसला ऑफिसर म्हणून काम पाहत होत्या त्या पाच सहा वर्ष बाकी होती त्यांची रिटायरमेंटची पण स्वभावाने खूप छान त्यांनीच एक नवीन कार्यक्रम आखून दिला दर रविवारी आपण सकाळी छोटीशी टी पार्टी करायची म्हणजे असंच काहीतरी खायला घेऊन यायचं पंधरा वीस मिनटं वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारायच्या मनसोक्तपणे बोलायचं आणि मग पुन्हा आपापल्या घरी जायचं ठरलं सगळ्यांनी होकार दिला आता तर फिरायला जाण्याची जेवढी ओढ त्यापेक्षा आधी रविवारच्या छोट्या मनोरंजन पार्टीची वाटू लागली आठ दहा महिने तर असेच निघून गेले गेला एक आठवडाभर झाले मिसेस माने मॅडम आल्या नाहीत त्यांनी मॅडम बोलण्यास आम्हा सर्वांना नकारच दिला होता त्यामुळे आता त्या सर्वांच्या माने काकू झाल्या होत्या पण हल्ली त्या काय येत नाहीत मी धुमालताईंना त्यांच्याबद्दल विचारले धुमालताईने काही कल्पना नाही असंच आम्हा सर्वांना सांगितलं आज रविवार माने काकू नक्की येतील म्हणून आम्ही वाट बघू लागलो पण आजही त्या आल्या नाहीत सगळे निराश झाले बरं त्या का येत नाहीत हे माहीत नाही धुमालताई आणि माने काकू एकाच रस्त्याला राहत होत्या त्यामुळं आपण त्यांच्या जा घरी जाऊन येऊया काय असा प्रश्न मी केला कारण तोंड ओळख जरी आमची झाली असली तरी ती आता तोंड ओळख राहिली नव्हती आम्ही खूप दिवसांपासून एकमेकीला ओळखत आहोत असं वाटत होतं मी आणि धुमालताई मानिकाकुंच्या घरी जायचं म्हणून निघालो गुरव बहिणींना काही काम होतं म्हणून त्या नाही आल्या आमच्याबरोबर आम्ही एका सुंदर बंगल्याजवळ उभे राहिलो म्हणजे धुमालताईंनी सांगितलं हे घर आहे मानेकाकूंचं त्या इथंच राहतात घर तर बाहेरून खूप सुंदर दिसत होतं जाऊया काय आतमध्ये मी धुमालताईंना विचारलं हो चल ना धुमालताई मला लगेच म्हणाल्या आम्ही गेटला हात लावतो तसाच एक कुत्रा जोरात भुंकत आमच्याकडे आला आम्ही आहे तसेच थांबलो आणि माने हाक मारली काकू बाहेर आल्या आम्हा दोघींना बघून त्या जाम खुश दिसत होत्या आम्ही घरात गेलो काकूंनी पाण्याचे ग्लास भरून आणून दिले पण इतकं करत असताना माने काकूची नजर मात्र स्थिर नव्हती माझ्या नजरेतून हे सुटले नाही मी आपलं काकूंचा हात पकडला आणि इथे या ना काकू असं म्हणत माझ्या बाजूच्या खुर्चीत बसवले तसे काकूंनी पण खूप विश्वासाने माझ्या हाताची मूठ दाबली आणि त्या खुर्चीत बसल्या बोल विभा बरी आहेस ना तू काकू मला म्हणाल्या हो मी बरी आहे आणि तुम्ही आणि काय आहे मध्येच मॉर्निंग वॉक बंद केला तुम्ही काकू रोज आठवण येतो हो तुमची मी आपलं न थांबता तोंडाची राजधानी चालूच केली तशा काहीस धुमाळता आणि माने काकू हसल्या विभा तू म्हणजे हसत हसत धुमालताई मलाच डोळे मिसकावत बोलल्या ओ काकू काय झालं कुठे हरवल्या मी आपलं काकूंचा हात हलवत त्यांना बोलून गेले आणि असं डोळ्यात पाणी का काय झालं हे बघा मी आहे ना तुमच्या समोर बोला काय झालं काकूनी माझ्या गळ्यात आपली मान टाकली आणि रडायला लागल्या मला काही सुचत नव्हते मी धुमालताईंच्याकडे पाहिलं पण धुमालताईंना पण काही ना मी आपलं माने काकूंच्या पाठीवर हात फिरवत लिकीच्या मायेप्रमाणे हळूच विचारलं माने काकू काय झालं ह आणि आधी हे रडणं थांबवा बघू तशा काकू थोडं सावरत आमच्याबरोबर बोलू लागल्या विभा अग अभय माझा मुलगा पुण्याला असतो ना हो तुम्ही बोलला होता काकू मुलाबद्दल मी माने काकूंचं वाक्य पूर्ण होण्याआधीच बोलले त्याचं काय अग, त्याची तब्येत बरी नाही आम्ही त्याला इकडेच घेऊन आलो आहोत आठ दिवस झाले येतं येऊन काकू हो काय काय होतंय त्याला आपण इथे डॉक्टरांना दाखवून घेऊ धुमालताई काकूना बोलल्या तसं नाही धुमालताई प्रॉब्लेम थोडा वेगळा आहे माने काकू काय मी अभय एका चांगल्या आय टी कंपनीमध्ये वरच्या पोस्टवर कामाला होता साधारण दोन लाख तरी त्याला पगार होता त्याच्या परिस्थितीप्रमाणे तो पुण्यात राहत होता त्याची बायको हर्षा ही देखील त्याच्याच कंपनीत एच आर डिपार्टमेंटमध्ये काम करते आता असं झालं आहे की गेले चार महिने होऊन गेले अभयला कंपनीमधून काढून टाकलेला आहे त्याचा जॉब गेला आहे असा तो एकटाच नाही तर त्याचं पूर्ण डिपार्टमेंट बंद झालेला आहे आणि हर्षा ही गेल्या एक महिन्यांपासून घरीच आहे तिचाही जॉब गेला आहे ती पूर्ण विदेशी कंपनी बंद करत आहेत असं बोलतात परत चालू करतील की नाही करतील काहीच माहीत नाही या सगळ्याचा परिणाम असा झाला आहे की अभयनं दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे परवाही असंच केलं त्यानं हर्षाने ताबडतोब फोन करून आम्हाला तिकडे बोलावून घेतलं आणि मग आम्ही अभय व हर्षा यांना घेऊन इथे चालू आहोत बाप रे मी मोठा श्वास घेतला काकू आता कुठे आहे अभय मी माने काकूंना विचारलं आहे वरती त्याचे बाबा आहेत त्याच्याबरोबर कोणीतरी एक जण त्याच्या आजूबाजूला असतंच हर्षाचा खूप तिरस्कार करतो तो काकू बर, भेटता येईल काय त्याला मी नको विभा मला धुमालताई म्हणाल्या असं काही नाही भेटा हवं हो तर माने काकू नको नको त्याला त्रास होईल ना धुमाळताई त्रास कसला आपण आलोच आहोत तर भेटू मी माझा हात जोरात दाबत धुमाळताई नकार देत होत्या थांब मी आलेच असं म्हणत माने काकू आत घरात गेल्या विभा वेडी आहेस काय अशा लोकांना नाही भेटायचं मला डोळे मोठे करत धुमालताई सांगत होत्या असू दे काय होत नाही भेटूया आपण मी विभा धुमालताई या इकडे आत अभय आहे बसला आहे या वरती या वर्तिया? माने काकूने हाक मारले आम्हाला मी लगेच धुमाळताईंचा हात पकडला आणि जणू त्यांना ओढतच माझ्याबरोबर आत घेऊन आले मला कुठला दम निघतो अभय ह्या माझ्या मॉर्निंग वॉकच्या मैत्रिणी ही विभा हायस्कूल शिक्षिका म्हणून काम पाहते आपल्या इथेच कतोरीला हॅलो अभय माझी ओळख झाली आणि ह्या धुमालताई रेल्वे ऑफिसमध्ये नोकरी करतात नमस्कार अभय तुम्हाला त्यांची पण ओळख झाली माने काकूने आमची ओळख करून दिली अभयबरोबर गप्पा मारता आम्ही बसलो खूप हुशार मुलगा अभय शाळेपासून जॉबला लागेपर्यंत प्रचंड कष्ट केले आहेत त्याने स्कॉलरशिपमध्ये नेहमी येत होता माने काकू अभयबद्दल सांगत होत्या इतकं चांगलं शिक्षण घेणारा हा मुलगा किती गुन्हे आहे तो आता आपल्यालाच कितीतरी गोष्टी इतक्या समजून सांगत आहे मग याने असं टोकाचं पाऊल का उचललं असेल मला मात्र हा प्रश्न सतावत होता माने काकू आणि धुमाळताई बोलत होत्या माझं लक्ष तिकडे थोडं कमीच होतं मी आपली माझ्याच विचारात व्यस्त होते विचार आणि मनात नुसता कल्लोळ माजला होता खरंच आपण पालक म्हणून कुठेतरी कमी पडतो आहोत काय आपल्या मुलांना संस्कार कुठेतरी कमी पडत आहेत काय खर तर अभ्यासात ही मुलं शंभरपैकी पैकी नव्याण्णव टक्के मार्क मिळवतात एक टक्का कुठेतरी यांचा जातो इतकी हुशार मुलं एखादी गोष्ट मनासारखी नाही झाली की आपली जीवनयात्रा संपवायला निघतात यावर कसा काय विश्वास ठेवायचा पण पण विश्वास ठेवावा तर लागेलच ना कारण असाच एक समोर बसला आहे अभय विभा अग कसला विचार करतेस माने काकूने मला हलवले कसला नाही काकू ऐकते हो तुम्ही काय बोलतात ते मी बर काकू मला अभयबरोबर फक्त वीस मिनिटं बोलायचं आहे बोलू का मी माने काकूंना विचारलं हो बोल ना पण त्याला काही त्रास होईल असं बोलू नको हं मानिका कोणी हळूच माझ्या कानाजवळ सांगितले बरं मी एक स्माइल देत अभय काय म्हणतोस कसं काय वातावरण आहे पुण्यात अरे माझी मैत्रीण राहते पुण्यात मीच बोलायला सुरुवात केली धुमालता सारखं माझ्याकडं आणि अभयकडे बघत तोंडावरचा घाम पुसत होत्या हो काय कुठे राहतात अभयनं मला विचारलं ती नक्की कुठे राहते ते आठवत नाही आता पण विचारून सांगते मी तुला हा? मी हो चालेल अभय बरं ऐक ना अभय मी माने काकू आमच्या खूप छान मैत्रीण आहेत त्यांचं दुःख हे आमचं पण दुःख तू मला माझ्या लहान भावासारखाच आहेस सा अरे नोकरी गेली म्हणजे जग संपलं नाही ना तुझं तू इतका हुशार मुलगा असं का केलं मी अभय बरोबर बोलत होते विभाताई मला आता तरी यावर काहीच बोलायचं नाही so, सो प्लीज मला काही विचारू नका अभय हे बघ नको त्रास करून घेऊ आपलं आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे हा प्रवास कसा काय सरळ असेल कुठेतरी खास कळगे असणारच म्हणून आपण आपला प्रवास थांबवतो काय मी तुझी फक्त आता पंधरा मिनिट्स घेते बोलू दे मला मग तू विचार कर मी माझं बोलणं चालू केलं अभय तुझं डिग्रीपर्यंत शिक्षण झालं आहे ना जर बिकट परिस्थितीत ते ज्ञान आपल्याला साथ देत नसेल तर ते खरंच उपयोगाचं आहे काय रे हे शिक्षण मी हे तुझ्या एकट्यासाठी सांगत नाही अशी अनेक मुलं वागतात ना त्या सर्वांसाठीच आहे हे जन्मा तुमच्या जन्मापासून ते तुमचं शिक्षण तुमची लग्न तुमचा संसार बसवून देण्यापर्यंत त्या जन्मदात्यांना काहीच त्रास झाला नसेल का त्यांच्या नोकऱ्या कायमस्वरूपी होत्या तुझ्या आईचा प्रश्न वेगळा तो अपवाद पण सर्वच मुलांच्या आई वडील नोकरी करणारे आहेत काय तुझ्या वर्गातील मुलं मुली आठव किती जणांचे आई वडील नोकरी करत होते किती जणांचा पगार महिन्याला येत होता आणि हेही आठव किती जणांचे आई वडील रोज मोलमजुरी करायला रोजच्या पगारावर जात होते आठव त्यांना जर एक दिवस रोजगार नाही मिळाला तर त्यांची चूल पेटत नव्हती अशी कोणी मुलं होती तुझ्या वर्गात आठव त्यांना आठव त्यांना ते कसे जगले असतील काय अपेक्षा त्यांच्या हेच कशाला तुमच्या या बंगल्याच्या कोपऱ्यावर मीही आत्ताच बघत आले एक कार गाडी दुरुस्तीचं दुकान आहे कधी पाहिलं आहेस तू जाऊन बघ वेळ काढून सहजच तो कार दुरुस्ती करतो ना त्याचे दोन्ही पाय नाहीत कसं करत असेल तो करोडो रुपयांचे मालक आहेत ते पण नोकरासारखे स्वतः राबतात सांग आता त्या व्यक्तींनी रडत बसायचं होतं काय ते गॅरेज म्हणजे आमचे शेजारी रताळे यांचं आहे प्रचंड पैसा आहे त्यांच्याकडे पण जराही नर्वसपणा नाही जगण्याची उत्तम कला म्हणजे ही अशी लोकं असतात आपल्याला सगळं देवानं दिलेलं असतं पण एक गोष्ट मनासारखी झाली नाही की आपण ना चाललो आयुष्य संपवायला इतकंच काय आकाशातील चंद्र लहान तारे रात्रीची वाट पाहतात ना ते उदास असतात काय दिवसा वेळ प्रत्येकाचीच येते आपण थोडा संयम ठेवावा असा विचार येतो मनात तेव्हा कोणाचाच विचार तुम्ही मुलं का करत नाहीत यासाठी शिकलात तुम्ही अरे तुम्ही जगला ना तर उद्या स्वतःच्या हिमतीवर नोकर न राहता मालक म्हणून जगाल आणि अनेक मुलांना रोजगार निर्माण करून द्याल काय कमी आहे तुमच्याकडे सगळं आहे फक्त अपमान पचवता येत नाही तुम्हाला फास्ट पाहिजे सगळं तुम्हा मुलांना अपमान पचवू नका पण निश्चय करा ज्या कंपनीत कामाला होता त्याच कंपनीत लागणारा बारीक सारीक नटबोल्टही आपल्याकडून विकत घेतला पाहिजे असा निश्चय जे तुझ्याबरोबर त्या कंपनीतून कामावरून काढून टाकलेले आहेत अशा अनुभवी आणि मेहनती मुलांना घेऊन तू स्वतःचं काहीतरी चालू कर उद्याचं उज्ज्वल भविष्य तुझी वाट पाहत आहे अरे बाळा असं आयुष्य संपवण्याचा विचार परत करू नको सगळं काही मिळवता येईल पण हे सुंदर आयुष्य परत मिळणार नाही या जीवनाचा पुन्हा वंश मोर नाही तुझ्या अनंत स्वप्नांची वाट पाहत आहे उद्याचा येणारा सूर्य आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत सुंदर आयुष्य जग तुझ्या स्वप्नातील आणि घडव स्वतःला एक आदर्श अभय नक्षत्र तू खूप खूप गुन्हे आणि स्वतःला सिद्ध करणारा मुलगा आहेसच तुझ्या काही जुन्या आवडीनिवडी शोध त्यातून काहीतरी मार्ग निघेल एक दरवाजा बंद झाला म्हणजे सगळेच दरवाजे बंद नाही झाले उलट एक दरवाजा बंद झाला आहे आणि आयुष्याच्या यशाचे अनेक दरवाजे उघडले आहेत तुझ्यासाठी हा विचार कर सुंदर जीवनाच्या यशाचे किनार तुला मिळणार आहे मग हे यश घेण्यासाठी असं नर्वस होऊन चालेल का अरे यशस्वी ताऱ्या तुला संकट अशी कवेत घेऊन जगता आली पाहिजेत तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि हो परमेश्वर नेहमी चांगलंच करतो कधीतरी त्या तुझ्या आवडीच्या देवाचं नाव तू घ्यायचा याचा तुला मानसिक आधार म्हणून उपयोग होईल बरा अभय राग आला का रे मी इतकंच बोलले नाही आम्ही घरी आलो पुढे माझ्या शाळेतील परीक्षा त्यानंतर सुट्टी या सगळ्या गडबडीत माने का भेट काही झाली नाही अचानक एक दिवस संध्याकाळी माने काकू आणि अभय आमच्या घरी आले अभय माझ्या पायानं हात लावत म्हणाला ताई मी तुम्ही सांगितले त्यावर खूप विचार केला आणि आजपासूनच माझ्या काही कंपनीतील मुलांना घेऊन आमचा स्वतःचा एक व्यवसाय सुरू केला यात ला ला आहे यात माझ्या कंपनीला लागणारं काही साहित्य आहेच पण पूर्ण आमच्या आय टी कंपनीचं बरंच साहित्य आमच्या दुकानात मिळेल अशी व्यवस्था आम्ही केली आहे क्षणाचाही वेळ न घालवता माने काकू म्हणाल्या विभा हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं नाहीतर अभय यातून कसा बाहेर येणार होता कोणाच ठाऊक काकू असं काही नाही मी एक निमित्त मात्र आहे हो सगळी कृपा भगवंताची मी ते आहेच आपण किती शिकलो तरी थोडं तरी अध्यात्म पाहिजे असं मला आता वाटतं कारण मीही रोज न चुकता आता देवाचं नाव एकदा तरी घेतो अभय काही का असे ना जे झालं जाल। ते झालं आता समजलं ना आयुष्य एकदा संपलं की पुन्हा वन्स मोर नाही ते सगळे आनंदी झाले चहाचा मस्त झुरका घेत आमचं घरचं वातावरणही बदलून गेलं विचार करा निराश नाही व्हायचं सगळं चांगलं होणार आहे म्हणून जगायचं ते चांगलं होणारच आपलं अनमोल जीवन आपण कधीही स्वतः संपवण्याचा विचारही करायचा नाही कारण या जीवनाचा वंशमोर नाही धन्यवाद बारीक सारीक गोष्टींतून नैराश्य येऊन आपलं जीवन संपवणाऱ्या लोकांना एक सकारात्मक संदेश देण्याचा हा प्रयत्न लेखिकेने केलेला आहे पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत आपल्या प्रतिसादाबद्दल आम्ही शतशः आभारी आहोत मराठी वाङ्म्यातील प्रसिद्ध कादंबऱ्या आणि कथासंग्रह ऐकण्यासाठी आमचे बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा व वा अभिवाचन आवडल्यास नक्की लाईक करा आत्तापर्यंत आम्ही सादर केलेल्या सर्व कथा कादंबऱ्यांची लिंक आमच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे आपल्याशी संवाद साधायलाही आम्हाला नक्की आवडेल आमचा संपर्क क्रमांक आहे नाईन नाईन सिक्स झिरो वन टू झिरो 521 टू वन पुन्हा एकदा धन्यवाद